नमस्कार मित्रांनो मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो माझ्या ई नोकरी संदर्भ या युट्यूब चॅनलवरती तर बघा सोलापूर महानगरपालिकेचं जे कागदपत्र पडताळणी म्हणजे ज्याला आपण डी व्ही म्हणतो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याचं शेड्यूल जाहीर झालेलं आहे सोबतच ज्याला आपण अंतिम निवड सूची म्हणतो ती पण प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर कोणत्या पोस्टची डी व्ही आहे आणि काय अपडेट आहे ते संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो रेग्युलर अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओवर तर व्हिडिओला लाईक करा आणि मॅक्झिम पीपलसोबत तुम्ही या व्हिडिओला शेअर करा तर बघा आधी पण मी अपडेट बनवलेली होती बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कमेंट्स येत होते की बाकीच्या पदांचा निकाल कधी लागेल तर सध्याची जी अपडेट आहे बघा तर सोलापूर महानगरपालिकेची जी एक्झाम होती गट अ ते गट ड पर्यंत एकतीस वर्गातील त्याच्यासाठी तीनशे पदे तीनशे दोन पदांची जी एक्झाम झालेली होती पंधरा ते दो, दोन पंधरा ते सात दोन हजार सात दोन पंधरा दोन दोन हजार चोवीस ते सतरा दोन दोन हजार चोवीस या दरम्यान टी सी एसकडून घेण्यात आलेली होती त्याच्यानंतर आता बघा काय झालेलं आहे सोलापूर महानगरपालिकेने खाली नमूद केलेल्या निवड यादीतील उमेदवाराची जसं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सोबतच तुम्हाला काही शैक्षणिक अर्थ अनुभव जात प्रमाणपत्र इत्यादी तुम्हाला मूळ कागदपत्र सादर करायचे त्याच्यासोबतच प्रत्येकी दोन स्वयंसाक्षाईत स्व स्वसाक्षांकित प्रतिसह स्वतः तुम्हाला तिथे हजर राहायचं आहे म्हणजे डॉक्युमेंट पडताळणीसाठी तर या पदांची आहेत बघा इथे चार पदे आहेत आरोग्य निरीक्षक केमिस्ट फिल्टर इन्स्पेक्टर आणि अनुरेखक तेरा तीन ते चौदा तीन या दोन दिवसामध्ये तुम्हाला इथे डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनसाठी हजर राहायचं आहे आणखी काय काय डॉक्युमेंट्स लागतात इथे तुम्ही सर्व बघू शकता आणि ही जी वेब ही जी माहिती आहे तुम्हाला सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवरती ही पीडीएफ मिळून जाईल तसंच आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती पण मी टाकलेला आहे त्याच्यानंतर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला लागाय लागणार आहेत एकदा पॉज करून संपूर्ण हे रीड करून घ्या ओके हे संपूर्ण रीड करू शकता आता मी याच्यात जास्त वाचत नाही कारण व्हिडिओ लांब होईल तर तुम्हाला एक निकाल दाखवतो निकाल खूप कमी गेलेला आहे काही या पदांचा तर अनुरेखाकचा निकाल दाखवतो आणि वेटिंग लिस्ट कशी लागलेली आहे ते पण तुम्हाला याच्यावरून आयडिया येईल कारण बरेचसे मुलं मग नंतर विचारत असतात की वेटिंग लिस्टचं काय रेशिओ आहे तर तर बघा टेलिग्राम ग्रुपवरती आपण ऑलरेडी माहिती टाकलेली आहे आता अनुरेखाचा मी सॅम्पलसाठी तुम्हाला ओपन करून दाखवतो ओके तर बघा सोलापूर महानगरपालिका ही संपूर्ण माहिती होती ओके इतक्या पदांची निकाल लागलेले आहेत आता बघा इथे लिस्ट बघा सिलेक्शन लिस्ट आहे दोन वॅकन्सी होत्या तात्पुरती निवड यादी याच्यामध्ये ओबीसी आणि एन टी बीची एक वॅकन्सी होती त्याच्यानुसार हे कॅन्डिडेट सिलेक्ट आहेत यांना ज्यांचे सिलेक्शन झाले त्यांना कॉन्ग्रेच्युलेशन आणि त्याच्यानंतर वेटिंग लिस्ट बघा एकाच दोन एका पदास दोन पद दोन कॅन्डिडेट या प्रकारे वेटिंग आहे खूप चांगला उपक्रम आहे ॲटलिस्ट यांनी रूल फॉलो केलेला आहे तर जो जो हे वरती है। तर करूं, करूं ना पन है। जे बाकीचे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना हे वेटिंगवरती आहेत तर सध्या तर वेटिंगवाल्यांना इथे लिहिलेलं नाही काही पण तुम्ही एकदा कॉल करून कन्फर्म करून घ्या की वेटिंगवाल्यांना पण जायचं आहे की काय पण आय थिंक फक्त तुम्हाला जे निवडी सूचीतील कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठीच ही इन्फॉर्मेशन आहे त्याच्यानंतर जशी जशी जर वॅकन्सी या दोन वॅकन्सी खाली झाल्या त्याच्यानंतर वेटिंग कॅन्डिडेट्स आहेत ते मित्रांनो त्यांना इथे नंतर बोलवण्यात येईल तर ही संपूर्ण अपडेट होती आणखी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही काय करा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता आपण प्रत्येक कमेंटचं उत्तर देत असतो हीच आपल्या चॅनलची खासियत आहे परत एकदा विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या फ्रेंडसोबत मॅक्झिमम शेअर करा थँक्यू